नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण आय एम पी अशी महाराष्ट्राचा भूगोलाचे प्रश्न डिस्कस करणारे सगळे प्रश्न बघा पेपरच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे पहिला प्रश्न बघा महाराष्ट्राची जी काय उत्तर सीमा आहे उत्तर सीमा या उत्तर सीमेवर कोणती पर्वत रांगी चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंदाचा वेळ मिळत आहे सगळ्यांनी बरोबर चॉईस केला ऑप्शन क्रमांक बी सात पुडा साखरपुडा नाही सात पुडा काय बघा पर्वतरांगी लक्षात ठेवा सात पुडा दुसरा प्रश्न काय बघा मुंबई नाशिक कोणता मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो वेरीवेरी आय एम पी प्रश्न आहे मुंबई नाशिक हा जो काही रेल्वे मार्ग आहे हा खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक आहे घाटामधून जातो लक्षात ठेवा थळघाट पुढचा प्रश्न काय बघा भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे कोणत्या भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचा ऑप्शन क्रमांक डी शंभू महादेव लक्षात ठेवा शंभू महादेव पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचा किती टक्के हा भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे महाराष्ट्राचा किती टक्के भागा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा एकूण नव्वद टक्के भागा आपला काय झालेला आहे दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे किती नव्वद टक्के भाग पाचवा प्रश्न काय बघा विदर्भात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या प्रकारचे खडक आढळतात विदर्भामध्ये गडचिरोली आणि जे काही चंद्रपूर आहे या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आढळले जातात चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे आपको मिलिंगे तीन सेकंद बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक बी आर्कियन खडक आढळतात कोणते आर्कियन आपल्या सगळ्यांना माहिती आहे गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये तर नागपूर प्रशासकीय विभाग नागपूर प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती तालुके आहेत तर बघा एकूण सहा तालुके आहेत किती सहा पश्चिम घाटामध्ये कोणती महत्वाची खिंड आहे जी कोकण आणि देशांना जोडते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे आंबोली घाटे कोणता आंबोली घाडे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणतं शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे अमरावतीमधील सगळ्यात उंच शिखर कोणतं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे बैराट हे शिखर बघा अमरावतीमधील सर्वोच्च शिखर आहे कोणतं बैराट शिखर आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे नंदुरबार जिल्हा हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो नंदुरबार जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए नाशिक प्रशासकीय विभागामध्ये नंदुरबार हा जिल्हा येतो कोणत्या नाशिक पूर्वीच्या कोल्हाबा जिल्ह्याचं नामांतरण डॅडॅस असं करण्यात आलं होतं जो पूर्वीचा कोल्हाबा जिल्हा होता त्याचं नामांतर कसं करण्यात आलं होतं चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक बी रायगड असं केलं जाऊ कसं रायगड पुढचा प्रश्न काय बघा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करण्यात आलं होतं तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचं काय करण्यात आलं होतं विभाजन करण्यात आलं होतं आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि ती घंटी दाबायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केल्या व माझी मेहनत शंभर टक्के काम करते महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे तर बघा ऑप्शन्स क्रमांक आहे त्रिकोणाकृती लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्राचा सर्वसाधारण कानात त्रिकोणाकृती पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ खालीलपैकी किती किलोमीटर आहे आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती किलोमीटर इतकं आहे वीर आय एम पी प्रश्न हे चला पटकन आंसर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे लक्षात ठेवा तीन लाख सात हजारामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात जास्त जिल्हेत महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात जास्त जिल्हेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हेत औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हा हा कोणत्या विभागामध्ये आहेत महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागानुसार सर्वात जास्त जिल्हे कोणत्या विभागामध्ये आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी विदर्भामध्ये सगळ्यात जास्त आहेत पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी जे काही जिल्हे ते कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये महाराष्ट्रामधील सगळ्यात कमी जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये भिरविरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी मराठवाड्यामध्ये सगळ्यात कमी जिल्हे आहेत आल लक्षात पुढचा प्रश्न आहे बघा मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी काय प्रश्न आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी बांद्रा या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्ह्याचं काय मुख्यालय पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्याला गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या कोणत्या राज्यात गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दी भिडलेल्या आहेत चला पटकन आनसर द्यायचा आपल्याला खूप खूप महत्वाचा प्रश्न आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागलेल्या आहेत तर आपल्या सगळ्याला माहिती आहे पूर्व साईडला कोणता राज्य टच होतं आपल्या महाराष्ट्राला छत्तीसगड आणि छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमा टच होत्या आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी तालुके कोणत्या याच्यामध्ये आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोकणामध्ये सगळ्यात कमी आहेत लक्षात ठेवा तालुके खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो खानदेशामध्ये खालीलपैकी किती जिल्ह्यांचा समावेश होतो राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक डी एकूण तीन जिल्ह्याचा समावेश खानदेशामध्ये केला जातो किती के तीन दिवसांचा समावेश मुंबईच्या उत्तरेला खालीलपैकी कोणती खाडी आहे आपली जी काही मुंबई आहे या मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वसईची खाडी बघा मुंबईच्या उत्तरेला आहे कोणती वसईची खाडी पुढचा प्रश्न बघा सह्याद्री पर्वत कोणत्या नावाने ओळखतात काय प्रश्न आहे सह्याद्री पर्वताला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर जो काही सह्याद्री पर्वत आहे याला आपण पश्चिम घाट म्हणून सुद्धा ओळखलं तर लक्षात ठेवा पश्चिम घाट पुढचा प्रश्न आहे माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माथेरान हा जो काय प्रसिद्ध घाटमाथा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नेरळ या ठिकाणी बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा स्थित आहे कुठं नेरळ या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बघा वेरुळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोठे आहेत वेरुळची जगप्रसिद्ध लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी वेरुळ डोंगर या ठिकाणी वेरुळची जगप्रसिद्ध लेणी स्थित आहे पुढचा प्रश्न आहे बघा तापी पूर्णा खोरे काय प्रश्न आहे बघा तापी आणि पूर्णा खोरे हा डॅट डॅश आहे काय प्रश्न आहे तापी पूर्णा खोरे हा डॅट डॅश आहे राईट आन्सर आहे बघा हा बघा तापी आणि पूर्णा खोऱ्या हा खचदरीचा प्रदेश आहे कसा आहे खचदरीचा प्रदेश आहे पुढचा प्रश्न आहे बघा कोकण किनारपट्टी कोणत्या का प्रकारची काय प्रश्न आहे कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची तर बघा रिया प्रकारची आहे कोकण किनारपट्टी पुढचा आहे बघा दाबोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थिती कोणती दाबोळाची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक सी रत्नागिरी या ठिकाणी स्थिती आहे कुठं रत्नागिरी मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थिती कोणतं मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील तर सर्वांचं बरोबर आहे जे काय मांजरा पठारे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन्स क्रमांक ए मराठवाडा भागावर बघा मांजरा पठार स्थिती था। कुठं मराठवाडा भागावर पुढचा प्रश्न काय बघा विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आहेत जे काय विदर्भ आहे या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या प्रकारचे खडक आपल्याला आढळतात राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी बॅथोलित हे प्रकारचे आढळतात कोणत्या बॅथोलीत एकवीस नंबरचा प्रश्न काय बघा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्व पश्चिम शेने नद्या वाहतात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात पूर्व पश्चिम शेने नद्या वाहतात व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघा यायचं ऑप्शन क्रमांक आहे खानदेश पुढं खानदेश पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत महाराष्ट्रातील कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोऱ्या आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी गोदावरी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त क्षेत्रफळाने जी काय व्यापलेली नदी तिचं नाव विचारलं आपल्याला तर कोणती नदी आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे गोदावरीच नदी कोणती गोदावरी पुढचा प्रश्न आहे बघा कन्हान पेच बाग या उपनद्या डॅश डॅश खोऱ्यामध्ये आहेत कोणत्या कन्हान पेच बाग उपनद्या कोणत्या खोऱ्यामध्ये स्थित आहेत राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी वैनगंगा नदीमध्ये स्थित आहेत कोणत्या वैनगंगा पुढचा प्रश्न आहे बघा कोयना कृष्णा कोयना वेन्ना गायत्री सावित्री या पाच नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे पेपरच्या दृष्टीने कृष्णा कोयना वेन्ना गायत्री व सावित्री या पाच नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी महाबळेश्वर या ठिकाणी होतो लक्षात ठेवा महाबळेश्वर पुढचा प्रश्न आहे कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने डेड नदी मिळते जी काय कृष्णा नदी तिच्या डाव्या किनाऱ्याने कोणती नदी मिळते राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी कोणती नदी एरळा नदी लक्षात ठेवा एरळा नदी सत्तावीस नंबरचा प्रश्न काय बघा सातमाळा अजिंठा डोंगर रांगा उत्तरेस सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते सातमाळा अजिंठा डोंगर रांगा व उत्तरेस सातपुडा आणि जे काय उत्तरे सातपुडा यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते या दोघांच्यामध्ये कोणती नदी वाहते चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर यामध्ये बघा तापी नदी वाहते कोणती तापी पुढचा प्रश्न आहे बघा तापी खोऱ्यात उपनद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात तापीच्या खोऱ्यामधील जे काही उपनद्या आहेत त्या प्रामुख्याने कोणत्या दिशेने वाहतात एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर दक्षिण आणि दक्षिण उत्तर लक्षात ठेवा उत्तर दक्षिण आणि दक्षिण आणि उत्तर पुढचा प्रश्न आहे बघा डॅश मधील नद्या अतिशय आखूड आहेत डॅड डॅश मधील नद्या अतिशय आखूड आणि आखुड आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोकण कोकणामधील नद्या अतिशय कशात आखोड अशा प्रकारच्या आहेत पुढचा प्रश्न आहे बघा लोणार सरोवरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आपल्या सगळ्याला आहे लोणार सरोवरे बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या बुलढाणा पूर्व विदर्भामधील नद्या कोणत्या नदीला मानतात काय प्रश्न आहे पूर्व विदर्भातील नदी कोणत्या नदीस मानतात चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला तीन सेकंद मिळतील तर कोणत्याला म्हणतात गोदावरी नदीला मानता असतात कोणती गोदावरी पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून कोणती नदी वाहते व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपुरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर कोणती नदी वाहते आपल्या सगळ्याला माहित पाहिजे भीमा नदी वाहते लक्षात ठेवा भीमा नदी अगला प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर मध्य प्रदेशमधील काय प्रश्न आहे मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात डॅडॅशिया शहराजवळ तापी नदी प्रवेश करते काय प्रश्न आहे मध्य प्रदेशातील बरानपूर खिंडेतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यामध्ये डॅडॅशिया शहराजवळ तापी नदी प्रवेश करते चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक सी रावीर शहराजवळ तापी नदी काय करते प्रवेश करत असते कोकणातील नद्या कशा प्रकारच्या नद्यात म्हणजे कोणत्या साईडला वाहतात कोणत्या दिशेला वाहतात तर बघा जे काय कोकणामधील नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या असतात लक्षात ठेवा पश्चिम वाहिनी नद्या डेड डॅशमध्ये महाराष्ट्रात तलावांचा प्रदेश आहे डेड डॅश महाराष्ट्राचा तलावाचा प्रदेश आहे तर ता राईट आन्सर आहे जो काय पूर्व विदर्भ आहे हा महाराष्ट्राचा तलावांचा प्रदेश आहे आला लक्षात त्या ठिकाणी बघा कोणते कोणते भंडारदारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे प्रामुख्याने तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात पुढचा प्रश्न आहे कन्नन पेच बाग उपनद्या कोणत्या नदीला मिळतात कोणत्या कन्हान पेच आणि बाग या ज्या काही उपनद्या आहेत या खालीलपैकी कोणत्या नदीला मिळत असतात राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी वैनगंगा नदीला मिळत असतात कोणत्या वैनगंगा नदीला पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल कोणती नदी पवित्र मानली जाते तर आपल्या भारतामध्ये गंगा नदीच्या खालोखाल खालीलपैकी कोणती नदी पवित्र मानली जाते राईट आन्सरे बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी गोदावरी नदी पवित्र मानली जाते लक्षात अजिंठा टेकड्या कोण काय प्रश्न बघा अजिंठा टेकड्याचा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो जे काय अजिंठा टेकड्या आहेत या टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर आहे सगळ्यांचं ऑप्शन क्रमांक आहे पैनगंगा अजिंठा टेकड्यामध्ये कोणत्या नदीचा उगम होतो तर पैनगंगा नदीचा उगम होतो पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यामध्ये जसजसे पूर्वेकडे जावे तस तसा तिचा विस्तार कसा होतो महाराष्ट्रात गोदावरी खोऱ्यात जसजसं पूर्वेकडे जावे तस तसा तिचा विस्तार प्रकारे होतो राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी कमी कमी होत जातो कसा होत जातो कमी कमी होत जातो आलं लक्षात पुढचा प्रश्न काय बघा भामनेर खोऱ्यामधून भीमा नदी वाहताना डेशमधून जाते भामनेर खोऱ्यातून भीमा नदी वाहताना डॅश डॅशमधून जाते राईट आन्सर हे बघा ऑप्शन्स क्रमांक बी अतिशय खडतळ अतिशय खडतरने खडतर खडकळ आणि अरुंद दरीमधून जाते आलं लक्षात भीमा नदी कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि आळंदी हे तीर्थक्षेत्र आहेत खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर देहू आणि जे काय बघा आळंदी तीर्थक्षेत्र आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा त्याचं ऑप्शन्स क्रमांक सी इंद्रायणी नदी कोणती बघा इंद्रायणी नदी आलं लक्षात पुढचा प्रश्न आहे बघा पश्चिमेला सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोर आहे पश्चिमेस सह्याद्री पर्वत आणि ईशान्येस शंभू महादेव डोंगर रांगा यांच्या दरम्यान कोणत्या नदीचं खोरं आहे चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक ए कृष्णा नदीचं खोरं आहे त्या ठिकाणी कोणतं कृष्णा नदीचं खोरं महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीला बहुतेक सर्व उपनद्या कशाकडून मिळतात म्हणजे कोणत्या देशाकडून मिळतात राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी पश्चिम आणि दक्षिणेकडून आ लक्षात पश्चिमेकडून आणि दक्षिणेकडून मिळतात मध्य प्रदेशामधील सातपुडा पर्वतरांग एवर मुलता येथे कोणत्या नदीचा उगम होतो मध्य प्रदेशामधील जे काही सातपुडा पर्वतरांगे यावरती बघा एवर मुलता या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो तर या ठिकाणी बघा तापी नदीचा उगम होतो मध्य प्रदेशमध्ये तापी नदीचा उगम होतो हा लक्षात पुढचा प्रश्न काय बघा अमरावती जिल्ह्याची वायव्यसर हद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली आहे अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द हद्द तापी नदीच्या डॅश डॅशमुळे निर्माण झालेली आहे राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक बी घळईमुळे काय झाली निर्माण झालेली घळई तापी खोऱ्यामध्ये काय प्रश्न बघा तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहत्या तापी खोऱ्यात मिळणाऱ्या बऱ्याच उपनद्या कशा प्रकारे वाहत असतात चला राईट आन्सर हे बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी ऑप्शन्स क्रमांक बी समांतर प्रकारे वाहतात कशा समांतर कोकणामधील नद्या लांबीने डॅड डॅश असून वेगाने वाहतात कोकणामधील नद्या डॅड डॅश असून अतिशय वेगाने वाहतात तर बघा त्या खूप आखूड असून बघा एकदम आखोडा असतात आणि वेगाने वाहत असतात नर्मदा नदी डेड डॅश वाहते काय प्रश्न बघा जी काही नर्मदा नदी ही कशामधून खोल वाहत असते राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक आहे नर्मदा नदी बघा घळईमधून खोल वाहते कशातून घळई वृक्षाचे अरण्य महाराष्ट्रामध्ये मुख्यत्व विदर्भ या ठिकाणी आढळतात पुढचा प्रश्न आहे बघा पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या टिंबटिंब तिम्ब नदी या नदीत चंद्रभागा असं संबोधलं जातं तर बघा भीमा या नदीस त्या ठिकाणी चंद्रभागा असं संबोधलं जातं कोणती नदी बघा भीमा नदी पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या भीमा नदीला त्या ठिकाणी चंद्रभागा असं संबोधलं जातं पुढचा प्रश्न काय बघा खांद्याचा सांध आहे या प्रकारच्या सांध्याचं उदाहरण आहे टिंबटिंब याचं उदाहरण आहे तर राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक चार उखळीचा सांधा कोणत्या प्रकारचा आहे बघा आपला जो खांदा आहे ते उखळीच्या सांधेचं उदाहरण आहे तिम्ब टिंबटिंबाच्या सहाय्याने विषाणू हे इतके सूक्ष्म असतात की ते फक्त त्यानेच दिसू शकतात तर राईट आन्सर आहे बघा इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपनेच आपल्याला ते दिसू शकतात माथेरान हे हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये माथेरान हे हवेचं ठिकाण रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कर्जत तालुक्यामध्ये कोणत्या कर्जत पुढचा प्रश्न आहे बघा गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन श्रीपाद अमृत डांगे या पुस्तकाचे लेखक आहेत भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं तर राईट आन्सर आहे बघा कृषी या क्षेत्रामध्ये बघा छुप्या बेरोजगारीचं दर्शन घडतं कुठं कृषी या क्षेत्रामध्ये पूर्वी भिल्ल ठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाण कोणतं आहे तर पूर्वीचं भिल्ल ठाणा म्हणून ओळखलं जाणारं महाराष्ट्रातील ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार बुलढाणा आणि बुलढाणा या ठिकाणीच बघा लोणार सरोवर आहे कोणतं लोणार सरोवर ते उल्कापातामुळे तयार झालेलं लोणार सरोवर आहे पेरू या देशाची राजधानी कोणती आहे काय पेरू या देशाची राजधानी कोणती आहे तर पेरू या देशाची राजधानी बघा लिमा लक्षात ठेवा पेरू या देशाची राजधानी लिमा पुढचा प्रश्न आहे बघा चिखलदार आहे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये कोणतं चिखलदार आहे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये तर ऑप्शन क्रमांक तीन विदर्भामध्ये बघा चिखलदार आहे पर्यटन स्थळ कुठं विदर्भ पुढचा प्रश्न काय बघा ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाहण्यामध्ये कसा असतो तर ध्वनीचा वेग हा हवेपेक्षा पाहण्यामध्ये खूपच अधिक असतो बघा जास्त असतो कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापलं गेलं कोणत्या देशे ज्या ठिकाणी पहिल्यांदीच पुस्तक छापलं गेलं ऑप्शन क्रमांक तीन चायनीजमध्ये बघा जी काही चीनी त्या ठिकाणी बघा पहिल्याच वेळेस पुस्तक छापलं होतं चंद्रावरती जाणारा पहिला अंतराव कोण होता तर आपल्या सर्वांना माहिती आहे चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला अंतरावचा आविष्कार खालीलपैकी कोणी केला काय प्रश्न आहे डायनामिटचा आविष्कार खालीलपैकी कोणी केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे डायनामिटचा आविष्कार केलाय अल्फ्रेड नोबल यांनी लक्षात ठेवा अल्फ्रेड नोबल शिवनेरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ला स्थित आहे पुढचा आहे बघा खालीलपैकी कोणती वास्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थित नाही तर आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कुतुब मिनार स्थित नाही बाकीचे बघा आजीन ठालेनी आहे गेट वे ऑफ इंडिया आहे आणि बी बी काम आहे हे सगळं वास्तू आपल्या महाराष्ट्रामध्ये परंतु कुतुब मिनार आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या आधिपत्याखाली काम करतं तर भारताचं जे काही कॅबिनेट सचिवालय हे पंतप्रधान यांच्या आधिपत्याखाली काम करतं कोणत्या पंतप्रधान ब्राह्म समाजाचे संस्थापक कोण आहेत ब्राह्मो समाजाचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर पहा राजाराम मोहन राय हे ब्राह्मो समाजाचे संस्थापक आहेत कोण राजाराम मोहन राय सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षणे कोणत्या राजाने लागू केलं तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम बघा मागासवर्गीयांना आरक्षण लागू केलं होतं शाहू महाराजांनी आल्लापल्ली वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे आल्लापल्ली वन वैभव खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे तर आपल्या सरांना माहिती आहे अल्लापल्ली जे काही वन वैभव आहे हे सागवान लक्षात ठेवा सागाच्या वृक्षासाठी प्रसिद्ध आहे आणि सागवानाचा उपयोग बघा फर्निचर कर बनवण्यासाठी केला जातो शेतकऱ्यांसाठी मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे ऑप्शन क्रमांक एक पंजाब हे राज्य बघा देशातील पहिलं राज्य आहे कोणतं पंजाब राज्य पुढचं आहे बघा भारताची पहिली स्वदेशी बनावटीची आण्विक पाणबुडी कोणती आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आय एन एस अरियन महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी हा ग्रंथ टिंबटिंब या देशातील जनतेस अर्पण केलेला आहे तर कोणत्या देशातील जनतेला हा अर्पण केलेला आहे तर यू एस ए लक्षात ठेवा यू एस एच्या जनतेला अर्पण केलेला आहे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर कशाद्वारे केलं जातं जे काय दूध हे बघा त्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर हे जीवाणूद्वारे केलं जातं कशाद्वारे जीवाणूद्वारे पुढचा प्रश्न काय पहा पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली टिंबटिंबई ही पर्वतरांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे बरोबर उत्तर आहे बघा सह्याद्री ऑप्शन क्रमांक तीन सह्याद्री पश्चिम किनारपट्टी समांतर असलेली सह्याद्री ही जी काही पर्वतरांग आहे महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे टिंबटिंब यांना भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असं म्हटलं जातं तर बघा डॉक्टर होमी भाभा यांना भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असं म्हणून ओळखलं जातं डेक्कन क्वीन ही जी काय रेल्वे खालीलपैकी कोणत्या मार्गावर धावते डेक्कन क्वीन ही पुणे मुंबई या मार्गावर धावते कोणत्या पुणे मुंबई डेक्कन क्वीन ही पुणे मुंबई या मार्गावर धावते पुढचा प्रश्न आहे बघा चालुक्यकाळी बीड शहराचं नाव काय होतं तर पहा चालुक्य काळी जे काय बीड शहर होतं त्या बीड शहराचं नाव होतं बघा ऑप्शन क्रमांक एक चंपावती नगर काय होतं बघा ऑप्शन क्रमांक एक घरातील सर्व विद्युत उपकरणे दाखवतात घरामधले जे काय विद्युत उपकरणं असतील आपल्या ते समांतर जोडणी दाखवतात ऑप्शन क्रमांक एक समांतर जोडणी लाल काचेमधून मधून पाहिल्यास झाडाची जी काही हिरवी पानं आहेत ती कशी दिसून येतात लाल काचेमधून बघितल्यास तर काळ्या रंगाची दिसून येतात बघा तुम्ही जर लाल काचेमधून बघितलं तर हिरवं काय दिसतं आपल्याला काळं दिसतं दाट जंगलांनी व्यापलेल्या टिंबटिंब जिल्ह्यामध्ये विरळ लोकसंख्या आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे अग्निशामक साधनामध्ये कोणता वायू वापरला जातो अग्निशामकमध्ये कोणता वायू वापरला जातो तर कार्बन डायऑक्साईड हा वायू वापरला जातो कोणता कार्बन डायऑक्साईड नेक्स्ट हे बघा बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेल्या महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील टिंबटिंब या काळ्या कसदार जमिनीमधून कापसाचं व ऊसाचं चांगलं पीक येतं तर आपल्या सगळ्याला माहिती आहे काळी कसदार मृदा कशाला म्हणतात रेगुर मृदेला असं म्हणतात कोणती रेगुर मृदा पुढचा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वोत् सर्वोत्कृष्ट मुंबई आहे नेक्स्ट आहे बघा लोखंडी नळ गंजू नये म्हणून यावर जास्ताचा झिंक म्हणजे झिंकचा थर चढवतात या प्रक्रियेला काय म्हणतात हे आपलं झालेलं आहे हायस्कूलला असताना नाही राईट आन्सर आहे गॅल्वनायझेशन म्हणतात त्याला काय म्हणतात गॅल्वनायझेशन नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण कोणतं शहर महाराष्ट्रामध्ये संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे कोणतं शहर महाराष्ट्रामध्ये संत्र्यासाठी प्रसिद्ध आहे तर नागपूर शहर भिल्ल या आदिवासी जमातीची लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे भिल्ल या जमातीची ऑप्शन क्रमांक आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे पुढचा बेकिंग सोडा म्हणजे काय काय प्रश्न आहे बघा बेकिंग सोडा म्हणजे काय तर बेकिंग सोडा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन सु बाष्पी भवनाचा वेग हा कशाच्या बदलावर अवलंबून असतो तर बाष्पी भवनाचा वेगा तापमान वाऱ्याचा वेग पृष्ठभागाचं क्षेत्रफळ तिन्ही पर्याय बरोबर आहेत समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे समर्थ रामदासाची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर सज्जनगड या ठिकाणी कुठं सज्जनगड महाराष्ट्रातील कोणतं शहरे सुत गिरण्यासाठी प्रसिद्ध आहे तर जे काही आपलं कोणतं शहर आहे ऑप्शन क्रमांक तीन भिवंडी लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन भिवंडी हे शहर बघा सुप्त गिरण्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ऑप्शन क्रमांक ए शिवनेरी किल्ल्यावरती झाला होता म्हणजे अजून सुद्धा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन सांग केलं तर टेलिग्रामची सुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा त्या ठिकाणी सुद्धा टेलिग्राम तुम्ही जॉईन करू शकता जर ॲप नसेल तर प्ले प्लेस्टोरमध्ये जाऊन टेलिग्राम सर्च करायचं डाऊनलोड करायचं बघा या ठिकाणी मोठा ग्रुप आहे आपला सव्वीस हजार जणांचा त्यावर तुम्ही नक्की जॉईन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण पाचशे लाईक ठेवू पुढचा प्रश्न काय पहा मूलभूत कर्तव्य घटनेतील कोणत्या कलमामध्ये आढळतात मूलभूत कर्तव्य घटनेमधील कोणत्या कलमामध्ये आढळतात तर आपल्या सर्वांना माहिती आहे मूलभूत कर्तव्य कलम एक्कावन्न अमध्ये बघा कलम एक्कावन्न अ मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते काय हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर हिमोग्लोबिन तयार होण्याची बघा लोहाची आवश्यकता असते लोकसभा प्रतिनिधीचं किमान वय किती वर्ष असावं लोकसभेचे जे काही प्रतिनिधी त्यांचं किमान वय आपल्याला विचारलेलं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन किती असावं पंचवीस इतका असावं पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांचा अत्यंत आवडीचा क्रीडा प्रकार कोणता होता तर आपल्या सर्वांना माहिती आहे कुस्ती ऑप्शन क्रमांक एक कुस्ती हा होता वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येतं याचं कारण विचारलं आपल्याला तर वीज चमकल्यानंतर ढगांचं गडगडणं ऐकू येतं याचं कारण आहे बघा प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा वेक खूपच जास्त आहे हे मुख्य कारण आहे बघा जैन धर्मांचे एकूण किती तीर्थकार झालेत काय प्रश्न आहे जैन धर्मांचे एकूण किती तीर्थकर झाले तर बघा चोवीस तीर्थकर झाले लक्षात ठेवा चोवीस नेक्स्ट क्वेश्चन आहे ने, मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे कोणतं मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे तर वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण तर मुख्य कार्यकारी अधिकारी नेक्स्ट हे बघा विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते विजेच्या दिव्यामध्ये तर टंगष्टन लक्षात ठेवा टंगस्टन आणि जे काही इस्त्री असते बघा इस्त्रीमध्ये नायक्रोम वापरलं जातं बा कोणतं धातू नायक्रोम आणि विजेच्या दिव्यामध्ये टंगष्टन हा फरक लक्षात ठेवा ॲल्युमिनियम तांबे हे आपल्या घरामध्ये जे काही विजेचे उपकरण असतील विद्युत प्रवाह वाहण्यासाठी असतात पहा मूलभूत हक्कांचा संरक्षणकर्ता म्हणून कोणास ओळखतात मूलभूत हक्कांचा संरक्षणकर्ता म्हणून खालीलपैकी कोणास ओळखतात तर सर्वोच्च न्यायालयाला ओळखतात बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही खालीलपैकी कोणतं तीर्थक्षेत्र आहे बघा ते गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं नाही तर कोणते आहे पंढरपूर पंढरपूर हे कुठे कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी बघा नाशिक नांदेड पैठण हे सगळे बघा गोदावरी नदीकाठी वसलेले आहेत पुढचा प्रश्न बघा सूर्यकुलातील सूर्यफुलातील नाही सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे एकदम सोपा प्रश्न आहे तर गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे बघा कोणता गुरु खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात खालीलपैकी कोणत्या पिशी रोगजंतूचा प्रतिकार करतात राईट आन्सर आहे बघा याच्या ऑप्शन क्रमांक चार कोणत्या निळ्या करतात का नाही निळ्या पेशीच नाहीत पांढऱ्या पेशी करतात बघा कोणत्या पांढऱ्या पेशी पांढऱ्या पेशी ह्या रोगजंतूचा काय करतात प्रतिकार करतात पुढचा प्रश्न आहे बघा बॅरोमीटर हे उपकरण कशाच्या मापण्यासाठी वापरलं जातं कोणतं बॅरोमीटर तर बॅरोमीटर हे बघा वायूचा दाब मोजण्यासाठी वापरलं जातं पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधान हे केव्हा मान्य करण्यात आलं होतं आपलं संविधान केव्हा मान्य करण्यात आलं होतं तर तारीख लक्षात ठेवा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला स्टार मारून लिहून घ्या प्रत्येक परीक्षेला आप प्रश्न विचारला जातो भारतीय संविधान ऑप्शन क्रमांक तीन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संबंध करण्यात आलं होतं था। स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं मीठ म्हणजे काय आपण जे घरामध्ये स्वयंपाकासाठी मीठ वापरतो त्याला काय म्हणतात तर त्याला काय म्हणतात बघा सोडियम क्लोराईड त्याचं रासायनिक नाव आहे काय बघा एन सोडियम क्लोराईड आपण बघा कालवण करताना टाकतो वरून बघा मीठ चुटकेमे स्वाद त्यालाच आपण काय म्हणतो सोडियम क्लोराईड भाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर टिंबटिंब या ठिकाणी स्थित आहे तर भाबा ॲटोमिक रिसर्च सेंटर हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे तर भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कोणता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार शहराचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखलं जातं शहराचा प्रथम नागरिक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं तर ऑप्शन क्रमांक तीन महापौरला ओळखलं जातं शहराचा प्रथम नागरिक म्हणून महापौर यांना ओळखलं जातं राजा रवी वर्मा हे प प्रख्यात टिंबटिंब होते किंवा कोण होते राजा रवी वर्मा तर हे कोण होते बघा चित्रकार होते ऑप्शन क्रमांक दिन चित्रकार भारतातील पहिला बोलपट कोणता होता भारतातील पहिला बोलपट होता आलम आरा कोणता आलम आरा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो ऑप्शन क्रमांक दोन सरपंच बघा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवतो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक चार सहा वर्षाचा असतो बघा किती सहा वर्षांचा आज मी तीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे तर आज मी तीस सर्वात जास्त समुद्रकिनारा हा रत्नागिरीला लाभलेला आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशामध्ये कितवा क्रमांक लागतो तर आपल्याला माहिती आहे दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक हा उत्तर प्रदेशचा आहे बघा आणि दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे जगण्याची समृद्ध अडगळ हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कोण आहेत बघा डॉक्टर भालचंद्र नेमाडे या पुस्तकाचे लेखक आहेत पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो पोलिओ हा रोग खालीलपैकी कशापासून होतो तर पोलिओ हा रोग बघा विषाणू पसून होतो लक्षात ठेवा विषाणू शेतीच्या मोजणीसाठी कोणाकडे अर्ज करावा लागतो शेतीच्या मोजणीसाठी तर बघा ऑप्शन क्रमांक चार उपाधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अर्ज करावा लागतो बघा वाल्मी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वाल्मी ही संस्था ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बघा वाल्मी ही संस्था जिबेच्या शेंड्यावर कोणत्या चवीचं ज्ञान होतं जिबेच्या शेंड्यावर तर कोणत्या बघा गोड या चवीचं ज्ञान होतं कोणत्या गोड पुढचा प्रश्न आहे टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे टंगस्टन या धातूची संज्ञा काय आहे तर डब्ल्यू कॅपिटल डब्लू टंगस्टन या धातूची काय बघा संज्ञा आहे बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा औरंगाबाद या शहराला बावन्न दरवाज्याचं शहर म्हणून ओळखलं जातं शेतकऱ्यांचा मित्र खालीलपैकी कोण आहे तर गांडूळ हा बघा शेतकऱ्यांचा मित्र आहे अजिंठा ही कोणत्या नदीकाठी आहे कोणती अजिंठा लेणी कोणत्या नदीकाठी आहे तर वाघूर नदीकाठी बघा अजिंठा लेणी वाघूर नदीकाठी राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणता आहे राष्ट्रीय मतदार दिवस खालीलपैकी कोणता आहे तर बघा पंचवीस जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस आहे कोणता पंचवीस जानेवारी आता ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठी किती टक्के आरक्षण दिलेलं आहे तर किती बघा पन्नास टक्के आरक्षण आहे पुढचा प्रश्न आहे पोलिस पाटलाच्या रजेच्या काळामध्ये त्याचं काम कोण बघतं तर बघा शेजारच्या गावातील पोलीस पाटील कोण बघतं शेजारच्या गावातील पोलीस पाटील पृथ्वी स्वतःच्या आक्षाभोवती फिरण्याची गती कोणती आहे पृथ्वीच्या जी काय आपली पृथ्वी बघा स्वतःच्या आक्षाभोवती फिरण्याची गती कोणती आहे आपल्याला असं विचारलं आहे तर कोणती बघा ही परिवलन गती कोणती परिवलन ए टी एमचा आपल्याला लॉंग फॉर्म विचारलेला आहे ए टी एमचा तर काय बघा ॲटोमॅटेड टेलर मशीन हे काय बघा ए टी एमचा लाँग फॉर्म आहे आशिया खंडातील कोणता पुरस्कार नोबल पुरस्कार म्हणून ओळखला जातो तर कोणता मॅक्सेसी एसी रॅमन मॅक्सेसी पुरस्कार हा प्रति नोबल पुरस्कार म्हणून ओळखला जातो हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलं हरिजन हे साप्ताहिक तर हे महात्मा गांधी यांनी सुरू केलं कोणी महात्मा गांधी अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर गुरु शिखर आहे कोणतं गुरु शिखर दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत तर समर्थ रामदास हे बघा दासबोध या ग्रंथाचे कर्ते पुढचा प्रश्न आहे अनुवाम शक्तीचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला अनुवाम शक्तीचा सिद्धांत कोणी मांडला तर आपल्या सर्वांना माहिती आहे मेंडेल लक्षात ठेवा मेंडेलनी अनुवाम शक्तीचा सिद्धांत मांडलेला आहे कोणी मांडलेलं आहे बघा ग्रेगर जॉहन मेंडेल यांनी अनुवाम सिद्धांत मांडलेला आहे भारताचं सर्वोच्च पदक खालीलपैकी कोणतंही तर भारताचं सर्वोच्च पदक हे ऑप्शन क्रमांक दोन परमवीर चक्र ऑप्शन क्रमांक दोन परमवीर चक्र वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते तर आपल्या सर्वांना माहिती आहे आचार्य विनोबा भावे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते पुढचा प्रश्न बघा सत सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली कोणी महात्मा फुले यांनी सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा या गीताचे गीतकार कोण आहेत तर सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारे या गीताचे गीतकार आहेत बघा मोहम्मद इक्बाल मोहम्मद इक्बाल स्त्री शिक्षणाचे महत्त्व विषेद करणारे विषेद करणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण होते राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले होते कोण होते महात्मा फुले कर्करोगाच्या उपचारासाठी काय वापरतात कर्करोगाच्या उपचारासाठी कोबाल्ट वापरतात लक्षात ठेवा कोबाल्ट अंधांसाठी जी काय लिपी बघा ते खालीलपैकी कोणी शोध लावला राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक तीन ब्रेल लुईसनी शोध लावला खालीलपैकी कोणती शास्त्रीय संज्ञा पाण्यासाठी वापरता येते तर पाण्यासाठी बघा यच टू ओ वापरतात काय वापरतात यच टू डेसिबल हे कशाचं मापनाचं एकक हे तर आवाज ध्वनी डेसिबल हे आवाज मापनाचं एकक आहे सोलर कुकरची पेटी आतील बाजूने कोणत्या रंगाने रंगवलेली असते सोलर कुकरची जी काय पेटी ती आतुल बाजूने कशाने रंगवलेली असते तर काळ्या रंगाने रंगवलेली असते लक्षात ठेवा काळ्या रंगाने